soțul nu marlă mă la. O, mine marlă la, mi se cam să pescuri tu. Tu ce bană ultă pustă durna pesc el auta ca? Ha? Aia tu oarele mă pustă bine, tu n-am mărut ultă dale. Pustă ca ce zi anul să dăbi te tu la. Hoi, hoi, carai, carai. Ei, cai carai, nu mă la marlă, mă tu mai răles. Ha? Ca să-l marlă stela? Ce mă negă te mă la teau? Ei, bar, cai să uite la ce mă negă la. Oi, bar, ca să te iei vixa. Bar, mi-l negă la schi, acălui unde vai zăra tu la. Ei, asta o teci mă bar, avizale, ala cu tacă la lea. Ei, oată din. Ei, bandu năca, n-ai tot două casnipă. Sudar de ca așezare de tham zara boc toți. Baga te ude zaun. Jai la adun lidi. Sukai cha akravale de utai nakoy tumhala. Mi utle pate pate asta, teu zopla da mun mi vaad baghit to utai. Ar sukai cha mala gani tujvi. Cune marlă de mala? Pa काय काय होत आलंय रे पप्पा यो दादा माया की मी संडास ने लिगलेलो बघून आत घुसला या तुझे भाग मारो काय पारा दिस काय नाही नाही मारलाय स्वरत आले औ तो आत काय करताय नुसता बसला या ज्याला शक्कासाठी नाक लो बघा तू डोंगर तिकडे घातले त्या पिवळ्या पिवळ्या रानात बसलूया पप्पा जरा आत जाऊन बघता का तू काय करतोय का नुसता बसलाय ती आईच्या गावात आता जाऊ तुझ्या विश्लेला Ia! Gata-rata! Ei, sorry, sorry, tata, părna gărăt! Ei, sorry, sorry, tata! Sorry, sorry! Ei, sorry, sorry, tata! Ei, năco! Ei, năco, tata! Ei, năco, năco! Ei, 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 किती वेळ झालं वाट बघत बसले मी कधी येणार हा विशाल मी विशला तू आहेस वे घाबरले ना मी हा मग घाबरायचं म्हणून भीती दाखवलेली ये इकडे तिकडे बेटे मूर्ख कुठला आईच्या गावात कोण आहे ती गुलगुलू करत बसली हे बघ विशाल तीन वर्षात ना माझी बीएससी कंप्लीट होईल तर तुझं इंजिनिअरिंग पण होते तुझं इंजिनिअरिंग झालं ना की चांगला जॉब बघ कारण तुला जॉब असल्याशिवाय आमच्या घरच्या लग्नाला नाही परवानगी देणार आपल्या अगं जॉबच पाहिजे ना का मग आता मी पार्ट टाइम जॉब करतोय की लय काम नसतंय मला आणि पोस्ट पण चांगली आहे माझी कुठली पोस्ट डेप्युटी पुडी मॅनेजर ही कुठली पोस्ट आहे आणि असं नेमकं कुठं काम करतोस तू किराणा मालाच्या दुकानात का नाही पुढे बांधराच्या हाताखाली असतोय मी त्याला कागद फाडून देतो पुढे बांधाय डेप्युटी पुडी मॅनेजर विश्लेषणा आलाय का अरे जर असं आमच्या घरी सांगितलंस ना तू तर आमच्या घरची कामवाली बी लग्न नाही करणार तुझ्याशी बरोबर मग मी इंजिनिअरिंग झालं बघू मग चालतंय तर परत हाय आपलं बरं आहे हा ह्यो तर दादे वाटत
दादाचं ही धंदं चालली तुम्ही दाऊ तो साल्याला. बरं आता जातो मी, नाहीतर आपल्याला इथं बघितलं तर कोणतरी घरात सांगाल आमच्या, उगाच लोच्चा होईल. बरं मी पण येते. चालते येतो, फोन कर. हा कर. चालते बाय. अरे मूर्खा हळू चाल की जरा पुढे बघून. हा बरं ओके बाय. हा बाय. च्या गावात लागल. या 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 ओय ओय बिया ताटलाच कसं नाही एवढा काय राजा महाराजा लागून गेला. हम कोण आहे कळल तुला लगेच. ओय बाळा बानावी काय पिक्चर बघून आलास का एखादा. होय पिक्चरच बघितलाय. हा तरी जेवढा ताटलाच वाटतंय. कुठला पिक्चर बघितलास. हो बघितलाय. ओयच्या गावात हिरोला कसे माझ्याकडे दिसते. अय बाळा तूच ऐकते हो पुरगीभर बोलत बसला असं डोळं फाडून बघ कुठलं काढलं फुटू. अय डिलीट केलास का नाही तरी पण मी तुझ्या घरात कारनामा सांगणारच आहे. नरड आपण घरात काय बोललास तर. अरे बाळा तुला मी 2 रुपये देतो पेप्शी आणून खबर का घरात काय सांगू नको. 2 रुपये मी काय बारक पोरगावी 500 रुपये पाहिजे तुम्हाला. काय 500 रुपये 500 रुपये बघितले तीस का तू. 50 रुपये देतो तोंड बंद कर इधर. नको मला. नको तर राहू दे. आय तोंड बंद कर इधर 500 रुपये पण घबरा. हा बरं आया येऊ दादा. काय केलं त्यानं. एक नंबर माणूस आहे. आज कुठं दिवस उगवलाय काय माहिती असं बोलतोयस. हे नाही बोलत 500 रुपये बोलते ती. काय काय नाही काय नाही तू जा जा. भावानू ठरलं तर मग परावतीची गोळ्या जायच. अरे पण प्रत्येकाला 2-3 हजार रुपये खर्च येणार आहे. त्याला काय होतंय वर्षात नाही जायचंय एवढे खर्च. फिक्स. मी पण येणार आहे. कुठं. गोव्याला एन्जॉय करायला. हिरवळ बघायला लय काय काय बघायला. का बुक्की दाट कशात घालवी. एन्जॉय करायला येणार आहे म्हटला. का मी आलो म्हणून काय होतंय तुमच्या काय डुंगणाला चावतोय सगळ्यांच्या. आम्ही सगळे वर्गमित्र जाणार आहे. तुझं काय काम आहे तिथं. विसलेला का कसलं रे. आमचं पण बारक भाव होती पण ह्याच्या सारखं मागणी येत नाही ती. आईला नाव सांगणार. हा सांग आईला. आईला माहित मी ट्रिपला जाणार ती. जा सांग जा. ती नाही सांगणार. ती सत्ताडा गत्ताडा आहे तुझ्या. थांब सांगितलंस तर मग. नाही सांगत पण मी गोव्याला ट्रिपला येणार तुझ्यावर. काय दात पाडून तुम्ही तिकडे. 2 हजार रुपये लागतील एकाला. मग बरं 2 हजार कुठलं भरू. राहू दे मी जायत नाही आईला. बरं ठीक आहे तुझ्या वाटणीच मी जातो. मी जातो म्हटला. हा बरं राहू दे 500 रुपये दे. कसले 500. तोंड पण ठेवायचं. अरे दिले की एकदा 500 रुपये. ठीक आहे मायला सांगतो तुझं त्या पुरीचं. आता कस आईच्या गावात त्या पुरगीव का मी एवढा खर्च केला नाही पण या रत्तायाला पैसे देऊन मी घायला येणार. ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर कर्ज बाजरी होणार मी. चला उरून कॉलेजला जायचं आता. ही बेल आंघोळ करते काय. याला दात घेतो जाता. झाली आंघोळ बाबा. आईच्या गावात फेस कुठं आऊया लागलाय. आईचा घोर. आईच्या गावात फेस काढतोय तरी कुठं येतो एवढा फेस. गेला आता फेस. हा बर गेला फेस. अजून फेस. या बेट्याला चांगली चालतील कळवतो. जरा भ्या दाखवतो लाईट घालून. आईच्या गावात लाईट कश काय गेली. आय गो वा 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 वा
च्या गावात कसलं भूत होत? अरे वाईबे काय झालं का बोलतोस? अरे दादा पलीकडच्या रूम मध्ये मला भूत दिसलं भूत. हा तू माझ्याकडे सारखं पैसे घेतोस का नाही, त्याच्यामुळे तुझ्या मागे भूत लागलेलं असणार. खरंच काय? हा काय आज बस नाही घेत हप्ता विप्ता पैसे बिशे काय घेत नाही. जातो मस्त पैकी शिटी लावली साल्याला. आता हप्ता बिप्ता विषय क्लोज सगळा. यस गावात लाईट कशी काय गेली? आता कसं झालं बुरट्या? तू अशी बुरट्या कसं कंटिन्यू साल्या? 500 रुपये काढ आता. कसलं 500? हप्ता काढ 500 रुपये. नाही दिलंस तर घरात सांगणार तुझं आणि त्या पुरगीच. ए आता म्हणलंस की नाही घेणार हप्ता. आय देत की बुरट्या इथे. आण इकडे. फोन कोणाचा आला? हॅलो. हॅलो विशाल. बोल की. माझं लग्न ठरलंय, उद्या माझं लग्न आहे. काय? यस. काय म्हणजे कसं ठरलं लगेच? पप्पांनी लय फोर्स केला मला लग्न कर म्हणून, त्यामुळे मी हो बोलले. असू दे, चांगलं झालं तुझं. मला माफ कर विशाल. केलं माफ, ठेव फोन. 500 घरात सांगेल ना. जाग जा जा. तिचं लगीन झालंय, आता तिचा माझा काही संबंध नाही. बरं झालं तिचं लगीन ठरलं, नाही तर तिच्या नादात मी भिकायला लागला असतो. हप्ता देऊन देऊन अण्णा यात काय दूध आहे काय? होय. कशाचं? गळीचं का म्हशीच? म्हशीच आहे. रानात ना आला का डेरीत घालाय निघालाय? आता म्हशी दाराकडून रानात नावली, आता डेरीत निघाले. बरं जाऊ का? किती लिटर दूध आहे? 10 लिटर आहे. बरं जातो. थांबा की, लिटरचा दर कसा आहे? अरे 60 रुपये आहे. बरं जातो, गडबड आहे मला. अहो फॅट किती आहे दुधाचे? कळीच्या एवढे तू कसे काय करायचं तुला? आमच्या आईने कपभर दूध मागितले, आमच्यात पाहुण्याला 3-4 दूध नाही. दूध दे की जरा. दूध बीत काय मिळणार नाही, उन्हाचा कडाका बघ. आईला म्हणाव पाहुण्याची सरबत कर. बर बर, लिंबू आहेत काय तुमच्यात? सुकायच्या पळीत न. आईला काय बी मागायची ती, ती आमची पोरं बघ, इष्टेर वैब्या, कुणाच्या तर काय मागायला येत नाही ती. श्रेयाची आई काय रुशल्या? तू पाय का तुमच्यात? सपलय 2 चमचे राहिला असेल. मग यात 1 चमचा सोडा की. हा का? जेवता जेवताच भात घेऊन आलायस काय? होय तू पाशवाय, भात जायत नाही मला. बर बर दे तू. थांबाय, अजिबात देऊ नको द्यायला. तू काय शिर्या? तुझ्या बान मला चाला 1 कप दूध मागितलं तर दिल नाही. अरे मग चल मी देतो दूध तुला. काय नको, तुझ्या बान माझा अपमान केलाय, नाही देत तुला तू फुटीत न. काय पोर बिना माग बघताचा. इच्छा गाव अप्पा चा घ्या. ठेव तिथं खाली. शे काल होऊन सप्लाय म्हणून म्हटलं मस्त पैकी तूप भात खायचा, तर तेवढ्या शिऱ्या टपकलं. तूप पण मिळालं नाही, दूध भात पण आवडत नाही मला. आता कोरडाच भात खायला लागतो वाटत. अण्णा गरम आहे तोर घ्या की चा. हा बरोबर. आईला तू भात मिळाल नाही, पण चा भात पण काय वाईट नाही. मस्त बघी चा भात खातो आता. म्हणे बाहेर ये. सुकाळीच्या मोकळा गप देऊन चेष्टा करतोय माझी. मग कुठे गेला? काय माहित का तू पेलास? वैब्या काय म्हणणार? ही दूध घे आणि डेरीत घालून येत जा. बर बर येतो येतो. ए इशल्या रा तया हाय शुगारात काय काय लागलेस ती? क्या बात? कालवण भात, कालवण भात. हा त्या कितले घे आणि दूध घालून येत जा. मोरलं बोल नको, किटले घेऊन वाटलं लागत घालायला. आईच्या गावात सगळे काम मलाच करायला लागते. 12वीच्या नावाखाली मॅच बघत बसतोय, टीव्ही बघत बसतोय. याच्या बाण अशी 12वी सोडून दिली तुझ्या तर. कुठे घेतली त्या? गेलो खाऊ वाटलं. हे वैब्या तो अभ्यास करतो जा. बर बर करतो करतो. थांब तू जत्र थांब.
भावा परीक्षा तोंडावर आल्या. कुठल्या तोंडावर? चेक खालच्या. उलट्या आपली बारावीची परीक्षा जवळ आल्या म्हटलं. चष्टा सुट्टी तुला. नापास झालास म्हणजे कळेल तुला वाईपी. आपल्या डाव्या हाताचा मळ आहे बारावीची परीक्षा म्हणजे. दोन महिन्यानंतर बारावीचा सीबीएसईचा निकाल जाहीर झालेला आहे. यंदा बारावीला 87.33% इतका निकाल सीबीएसईचा लागलेला आहे. आणि यंदा सीबीएसईची मेरिट लिस्ट नाही आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर आता तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. तर सीबीएसईचा बारावीचा निकाल लागलेला आहे. अरे सीबीएसईचा निकाल लागला. तुमचा कधी निकाल लागणार आहे बारावीचा? दुपारी लागणार आहे 12 वाजता. ऑनलाईन दिसणार आहे वेबसाईट वर. बर बर बघूया का किती मार्क पडतोय तो. श्रीया मला 70% पडली. तुला किती पडली? मला 68% पडली. अभिनंदन भावा तुला पण. बारावीचा निकाल जाहीर झालाय ऑनलाईन. होय. अरे किती टक्के मार्क पडली? मला 68% पडली. आणि मला 70%. अभिनंदन दोघांचं पण. विशाल दादा वैभ्याचं निकाल बघ की. हा नंबर टाकून. हा बरोबर चालतंय. 100 82 268. आईचे नाव उज्ज्वला. आला बघू. अरे वैभ्या नापास झालाय वाटत. मला वाटलेलंच. अगे काय हो? मी आलो जरा गावातन. अण्णा वैभ्या कुठे आहेत? काय झालं विशल्या? नापास झालाय तो 12वीत. काय? अरे देवा तरी मी त्याला सांगत होती अभ्यास कर. कुठं आहे तो? थांब जरा. वैभ्या वैभ्या घरात तर नाही तो. कुठे मित्राने गेला का बाहेर? मित्रांच्यात पण आलो मी. मित्रांच्यात बाहेर नाही. बघ त्याला फोन लाव. आता येता घरला बोलू लवकर. हा अहो त्याला काय बोलू नका बरं का. गप्प तू. या नंबर फोन बंद करून ठेवलाय. नाव फोन बंद आहे त्याचा. कुठं जात तू? येईल की संध्याकाळी? विशाल दादा मी 12वीत नापास झालो. अण्णा तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही. आई आजपर्यंत मी तुला लय त्रास दिला. आता इथून पुढे नाही देणार. विशाल दादा आजपर्यंत मी तुझ्या बरोबर लय भांडलो पण आता कधीच भांडायला येणार नाही. 12वीत नापासून मी आयुष्यात फेल झालोय. आता माझा जगून काहीच उपयोग नाही. मी आत्महत्या करायला निघालोय. मला माफ करा. तुमचाच वैभव. वैभव संदीप आमच्या वैभवला कुठे बघितलंस का? नाही कुठे बघितले. आमच्या वैभव कुठं बघितलं? भैया नाही कुठं बघितलं. चात्या आमच्या वैभव कुठं बघितलं का? लार बाबा कुठं बघितलं? आमचा वैभव दिसला कुठे? बापूच्या आंब्याजवळ जाताना बघितला. थँक्यू. अरे लाईक काय का तुझी? 12वी पास हो आधी. लाज वाटते तुला भाव म्हणायची. 12वी पास झाला पाहिजेस बघ, नाहीतर काही खरं नाही तुझ. आई अण्णा काय वाचूनच दादा मला. अरे डोकं फिरलं काय तुझं? काय करत होता? अरे नापास झालो दादा. अरे बघू दे की परत परीक्षा देऊशील पास. मला नाही जमणार 12 सायन्स. अरे राहू दे नाही जमले ते. तू दुसरा एखादा कोर्स कर. दुसरं काहीतरी शिक. तू जी जी लोक मोठी झाली ती काय सगळीच 12वी पास नव्हती झाली. बा 12वी म्हणजे सर्वजून असतंय. आपल्या मनात जिद्द असली तर आपण दुसरं काहीतरी करून यशस्वी होऊ शकतोय. तू घरला चल. बरोबर बोलतोय तो. 12वी म्हणजे आयुष्य नसतंय. बाळा शेवटी जी करायचं आहे ती पोटासाठीच. तुला आयुष्यात पाहिजे ती कर. फक्त या आत्महत्या करायचं कोण डोक्यात काढून टाक बाळा. अरे जगात अशी कितीतरी लोक आहे ती ज्यांना खायला अन्न नाही. कोणा पग आहे, कोणाला हात नाही, पाय नाही, कोणा आंधळ आहे. आई वडील नसणारी लोक पण जगते ती. आणि आपल्यासारख्या तरुणानं
असं एका परीक्षेत नापास झालं म्हणून जीव देऊन कसं चालत सांग जरा. दादा चुकलं माझं, परत नाही असं करणार. शब्बास रड नको आता. अरे नाहीतर नाही बारावी, आपण दोघांनी मिळून एखादा व्यवसाय प्रशिक्षण घेऊन एखादा व्यवसाय सुरू करूया. असलं मन लावून काम करू की बारावी पास झालेली पण आपल्या हाताखाली कामाला असतील. दादा हास. चला आता घरी. चला. मित्रांनो, 10वी 12वी परीक्षा म्हणजे आयुष्य नाही, ती फक्त एक छोटी संधी असते. एक संधी हुकली म्हणून हार मानू नका. तुमचं आयुष्य खूप मोलाचं आहे. आयुष्यात तुम्हाला जे आवडतं त्यात मन लावून काम करा, मग बघा अशा हजारो संधी तुमच्या समोर चालून येतील. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.